नमस्कार, मी आहे वैष्णवी कतलकर। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणार जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। वणीच्या शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोहदा येथे गिट्टी क्रशर मशीन मध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मंगळवारच्या मध्यरात्री ही घटना घडली। यात बिसनलाल यादव व 19 या कामगाराचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। मृतक मध्य प्रदेशातील अनुपूरचा रहिवासी होता। मोहदा येथील श्री साई मिनरल्स येथे तो कार्यरत होता। मंगळवारच्या मध्यरात्री काम करत असताना तो अचानक मशीन मध्ये अडकला, यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला। चंद्रपूर येथील सुनील बियाणी यांच्या मालकीच्या असलेल्या या प्लांटवर बिहार आणि मध्य प्रदेशातील अनेक कामगार काम करतात असं पोलिसांनी सांगितले। वणी यवतमाळ मार्गावर राजूर फाटाजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। अंदाजे 35 वर्षाच्या या इसमाचा मृतदेह रिंग रोड जवळ पेट्रोल पंपाच्या मागे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली। या घटनेनं परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असून हा मृतक कोण, तो कुठून आला, इथे कसा आणि का पोहोचला, त्याचा मृत्यू नेमका कसा झाला असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। दरम्यान पोलिसांनी हा अनोळखी इसम पायीच आल्याचं सांगत तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे। राजुरा वनपरिक्षेत्रात विहिरगाव नजीक मूर्ती बीट मध्ये रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस झाली आहे। रेल्वे मार्गाजवळ अस्वलाचे प्रेत आढळून आले। ही घटना आज सकाळी उघडकीस आली। माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगड आणि त्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली। प्रेत ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले। त्यानंतर प्रेताला जाळण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली। चुनाळा ते विरूर या दरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर आतापर्यंत अशा प्रकारे अनेक वन्यजीवांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। या ताज्या घटनेनं वन विभागात खळबळ उडाली आहे। वन विभागानं वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे। मद्य शौकीनांसाठी एक वाईट बातमी आहे। चंद्रपुरात मुदत संपलेल्या बियरची विक्री होत असल्याची माहिती पुढे आली आहे। शहरातील जटपुरा गेट जवळील एका बियर शॉपी मधून ही मुदत बाह्य बियर एका ग्राहकाला मिळाली। त्यानंतर चर्चेला उधाण आलं। दरम्यान याकडे उत्पादन शुल्क विभागानं लक्ष देऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। मुदत बाह्य बियर मुळे मद्य शौकीनांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते। आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवावा असं म्हटलं जात आहे। दरम्यान याकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जात आहे। नागबेटी पॉइंट चौकात अँबुलन्स आणि एसटी बसची धडक झाल्याची घटना उजेडात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे। गडचिरोली येथून नागपूरकडे जाणारी खासगी अँबुलन्स चौकात येताच सिंदेवाईकडून नागपूरकडे निघालेल्या एसटी बसला अँबुलन्सने धडक दिली। अँबुलन्स चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ही धडक झाली। यात दोन्ही वाहनांचं नुकसान झाले। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। नागपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही चालकांविरोधात गुन्हे दाखल केल्याचं समजतंय। वर्धा जवळ सोनेगाव रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर मालगाडीच्या धडकेत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज उजेडात आली। सदर 70 वर्षे इसम रेल्वे रुळावरून जात असताना त्याच मार्गाने येणाऱ्या मालगाडीने त्याला धडक दिली। यात त्याचा करुण अंत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली। या वृद्धाची ओळख पटली नसून पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे। जीआरपीचे वासनिक आणि आरपीएफ प्रभारी हिंगणघाट यांनी घटनास्थळाला भेट देऊन या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली आहे। पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे। गडचांदूर येथील जनतेच्या विविध मागण्यांना घेऊन नगर परिषदेपुढे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान आजपासून आमरण उपोषण करण्यात येत असल्याची माहिती उपोषणकर्ते प्रशांत खाडे बबलू रासेकर यांनी दिली आहे। 13 एप्रिललाच या मागण्यांवर धडक मोर्चा निघाला होता, तेव्हा आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केले नाही। उलट करवृद्धी करून जनतेला ठेवीस धरले जात असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे।
दरम्यान मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याची कठोर भूमिका घेतल्यानं नगर परिषद प्रशासनाला घाम फुटल्याचं पाहायला मिळतंय। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।